मित्रांनो मी अविनाश तिरमले पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरतीचे हॉल तिकीट आले आहेत आणि हे हॉल तिकीट तुम्ही घरी बसून मोबाईलमधूनच कशा पद्धतीने डाउनलोड करायचे ए टू झेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलायकनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या कारण मी तुम्हाला सर्व प्रकारची ऑनलाईन कामं आणि भरतीचे फॉर्म मोबाईलमधून कसे भरायचे ते शिकवत असतो काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया या वेबसाईटची लिंक स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला देण्यात आलेली आहे ती तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये ओपन करायची आहे अशा पद्धतीने ही वेबसाईट तुमच्यासमोर ओपन होणारी पोलीस भरतीचा फॉर्म तुम्ही ज्या वेबसाईटवरून भरला होता ती ही वेबसाईट आहे येथे बघा युजर लॉग इनमध्ये तुम्ही यायचं आहे तुमचा जो ईमेल आय डी होता तो येथे टाकायचा आहे जो पासवर्ड होता तो येथे टाकायचा आहे हा कॅपचा कोड टाकून लॉग इन करायचं आहे ज्यांनी सायबर कॅफेवरून भरला असेल त्यांनी एकदा त्यांचं यूजर नेम म्हणजे ईमेल आय डी आणि पासवर्ड कन्फर्म करून घ्या कारण काही वेळा त्यांना लॉग इन करायला येथे प्रॉब्लेम येऊ शकतो लॉग इन करून घ्यायचं आहे तुम्ही लॉग इन झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता अप्लाईड पोस्टमध्ये पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ तर या विद्यार्थ्याने दोघी फॉर्म भरलेले आहेत आणि दोघी फॉर्मचे फिजिकलचे हॉल तिकीट हे आलेले आहेत आणि शेवटी तुम्हाला पर्याय दिसेल प्रिंट फिजिकल हॉल तिकीट आणि काही जणांना येथे तिकीट नॉट जनरेटेड जर का असं दाखवत असेल तर लक्षात ठेवा तुमचे जे हॉलटिकीट आहेत या महिन्यात म्हणजे जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सर्वांचे तिकीट येणारच आहेत आता काही जणांचे आलेले आहेत काही जणांचे बाकी आहेत ज्यांचे आले आहेत त्यांनी लॉग इन करून चेक करून घ्या येथे जर का प्रिंट फिजिकल हॉल तिकीटमध्ये प्रिंट नावाचा पर्याय दिसत असेल तर तुम्ही हे हॉलटिकीट प्रिंट करून घ्या आणि त्याची जी तारीख आहे त्या तारखेला तुम्हाला फिजिकलला जायचं आहे लक्षात ठेवा ज्यांना दिसत नसेल त्यांनी वेट करा या चार पाच दिवसात तुमचं हॉल तिकीट नक्की येऊन जाईल त्यानंतर तिकीट डाउनलोड करण्यासाठी प्रिंट फिजिकल हॉल तिकीट नावाचा पर्याय आहे त्याच्या खाली प्रिंट नावाचा तुम्हाला पर्याय दिसेल याच्यावर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला तुमचा टोकन नंबर दिसणार आहे पुढे जा या बटनावर तुम्ही क्लिक करा त्यानंतर येथे तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला पाहायला मिळून जाईल येथे तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत उमेदवारासाठी सूचना या सूचना तुम्ही एकदा नक्की वाचा त्यानंतर वरती तुम्हाला प्रिंट नावाचा पर्याय देण्यात आलेला आहे या प्रिंट नावाच्या पर्यायावर तुम्ही क्लिक करा ही पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये तयार होऊन जाईल या पी डी एफ सेव्ह बटनावर तुम्ही क्लिक करा तुमच्या मोबाईलमध्ये ही पी डी एफ सेव्ह होऊन जाईल याची प्रिंट काढून घ्या आणि दिलेल्या तारखेला तुम्हाला त्या ग्राउंडवरती हजर राहायचं आहे आणि तुमची फिडी फिजिकल ही जी आहे ती कम्प्लीट करून घ्यायची अशा करतो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल व्हिडिओ तुमच्या मित्रांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो गुड बाय